भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर शक्तिकांत दास यांनी आज रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला केंद्रीय अर्थसंकल्पानंतर जाहीर होणारा आणि या वर्षातला हा पहिलाच आढावा आहे रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याज दरात वाढ केली आहे बँकेनं धोरणात्मक रेपो दरात पंचवीस शतांश टक्के वाढ केली असून हा दर सव्वा सहा टक्क्यांवरून आता साडेसहा टक्क्यांवर नेण्यात आला आहे परिणामी स्थायी ठेव सुविधा एस डी एफ दर सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा एम एस एफ दर आणि बँक दर सहा पूर्णांक पंचाहत्तर शतांश टक्के झाला आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वास्तविक राष्ट्रीय स्थूल उत्पादन अर्थात जीडीपी वाढ सहा पूर्णांक चार टक्के राहील असा अंदाज आहे तर महागाईचा दर चार टक्क्यांहून अधिक राहील आणि चलनवाढ मध्यम राहण्याची शक्यता आहे असं गव्हर्नर म्हणाले अर्थव्यवस्थेच्या वाढीला पाठबळ देताना चलन फुगवट्यावरचा दर नियंत्रित ठेवणं सुनिश्चित करण्याचा निर्णय चलनविषयक धोरण समितीनं घेतला आहे असं डॉक्टर शक्तिकांत दास यांनी सांगितलं रशिया आणि युक्रेन संघर्षामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं त्यांनी सा सांगितलं मात्र या अस्थिर जागतिक घडामोडींमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहिली आहे भारतात पर्यटन उद्योगात आणि वाहन उत्पादनात मोठी वाढ नोंदवण्यात आली असून शहरी भागातील मागणी आणि खर्चाच्या प्रमाणात वाढ झाली आहे या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली खर्च आणि पायाभूत सुविधांवर सरकारचा वाढीव भर असल्यानं येत्या वर्षात आर्थिक घडामोडींमध्ये वाढ होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं अर्थसंकल्पात ढोबळ वित्तीय तूट कमी करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजनांमुळे देशात व्यापक आर्थिक स्थिरतेचं वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली